संदर्भात जवळपास 4 ते 5 निर्णय झाले आहेत. देशातील एनसीआरबी जो डेटा पुटआउट केला होता महाराष्ट्रातल्या इंक्रीज क्राईम रेटचा, ते पाहता हे निर्णय गेला उशीर झाला असं वाटत नाही का? त्यामध्ये एआयचा सुद्धा अक्षरशः समावेश. पहिली गोष्ट पुन्हा एकदा समजून सांगतो, एनसीआरबीचा डेटा वाचायला शिका. एनसीआरबीचा जो डेटा असतो त्याचं अनालिसिस प्रति लाख लोकसंख्येच्या आधारावर करायचं असतं. अनेक वेळा आपण त्याचं अनालिसिस ऍब्सोल्यूट नंबरमध्ये करतो. गोव्याची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या याच्यामधला फरक आणि ऍब्सोल्यूट गुन्ह्यांमधला फरक हा निश्चितपणे राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच मानकांवर एनसीआरबी रिपोर्टमध्ये महाराष्ट्र जो आहे हा कुठेही टॉपवर नाही आहे किंवा सगळ्यात जास्त गुन्हे होत आहेत असं नाहीये. तर साधारणपणे अनेक राज्यांपेक्षा लोकसंख्या जास्त असताना देखील तो मागे. आज जे निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने 3 कायदे तयार केले. आपली जी इंडियन पिनल कोड होता, भारतीय दंडसंहिता होती, त्याला भारतीय न्यायसंहिता केलं. सीआरपीसीला नागरी संरक्षण कायदा किंवा अधिनियम म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि एक राष्ट्रीय आपला जो एव्हिडन्स ऍक्ट होता त्याला देखील परिवर्तित करण्यात आलंय. आणि हे 3 कायदे करताना केंद्र सरकारने आता याच्यापुढे जुलैपासनं सगळ्या मोठ्या क्राईममध्ये फॉरेन्सिक एव्हिडन्स हा कंपल्सरी केलेला आहे. आणि म्हणून आज आपण आपली जी काही फॉरेन्सिकची कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी तर वाढवलीच आहे, पण त्याच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार करतो. आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिकच्या केसेस आल्यानंतर ऍडिशनल मशिनरी आपल्याला लागेल, त्याची तयारी आपण पूर्ण करतो. त्याचा पहिला पायलट प्रोजेक्ट आपण नवी मुंबईला ऑलरेडी सुरू केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा या नवीन कायद्याप्रमाणे तयारी आपण केली आहे. आणि दुसरं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातही महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की जे क्राईम कंट्रोल करता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करत आहे, की ज्याच्यामध्ये हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आहे. याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे, त्याच्यामध्ये प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत आणि सरकार आहे, असं म्हणून आपण त्या ठिकाणी हे एआयचं सेंटर उघडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं उशीर नाही झाला, आपण इतरांपेक्षा आधी हे करतोय, सगळ्यात पहिलं महाराष्ट्र.